मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूयाच्या ठळक घडामोडी. विल्यम शेक्सपियर एक अलौकिक प्रतिभाशक्तीचा उत्तुंग आविष्कार डॉक्टर प्रकाश पाटील. गेली 4.5 दशके संपूर्ण विश्वाला आपल्या अलौकिक व प्रतिभाशाली अशा लेखणीद्वारे मोहिनी घालणाऱ्या आणि आजही ज्यांचे साहित्य तितकेच टवटवीत व हवेहवेसे वाटते असा महान नाटककार विल्यम शेक्सपियर्स म्हणजे विश्वाला पडलेलं विलक्षण स्वप्न होतं. त्याने आपल्या लेखणीद्वारे त्यांच्या नाटकाद्वारे मानवी मूल्यांना अधोरेखित केलंय आणि खऱ्या अर्थाने शेक्सपियरने आपल्या साहित्य कृतीद्वारे वाचकांच्या व नाट्यरसिकांच्या मनावर अधिराज्य केलंय. शेक्सपियर हा केवळ नाटककारच आणि कवी नव्हता. आजच्या सूक्ष्म अध्ययन करणारा तो एक मानसशास्त्रज्ञ आणि एक महान तत्वेत्ता होता असे प्रतिपादन डॉक्टर प्रकाश पाटील यांनी यशवंत शिक्षण संस्थेच्या मिरज महाविद्यालय मिरज येथे इंग्रजी विभागातर्फे आयोजित विल्यम शेक्सपियरच्या 460व्या जन्मदिन प्रसंगी व वर्ल्ड बुक डे प्रसंगीच्या कार्यक्रमावेळी प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन राजगौडा पाटील तात्या हे होते. या प्रसंगी कार्यक्रमात पुढे बोलताना डॉक्टर प्रकाश पाटील यांनी शेक्सपियरच्या जीवन कार्याचा आढावा घेताना त्यांच्या शोकांतिका नाटकांमधून मानवी मूल्ये कशी अधोरेखित होतात हे किंग लियर, हॅमलेट, अँथेलो, रोमिओ अँड ज्युलियट या नाटकाचा संदर्भ दिला. किंग लियर म्हणजे त्यांच्या उत्कृष्ट आत्मीयी भावनेचा उद्रेक म्हणजे एखादे टोले जंग जहाज रौद्ररूपी लाटांशी प्रतिकार करत त्याही अवस्थेत वादळावर सार झाले. शेक्सपियरच्या नाटकांचा बॉलिवूड कशा प्रकारे प्रभाव होता हेही डॉक्टर प्राध्यापक पाटील यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.